मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर ज्या संस्थेला आपण महाज्योती या नावाने ओळखतो तर महाज्योतीने काही दिवसापूर्वीच एक नोटिफिकेशन पब्लिश केलं होतं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की जे विद्यार्थी नेट अभ्यास करत आहे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीने मोफत अनिवासी नेटसेटचे कोचिंग देण्याचा निर्णय घेतला होता काल दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ह्या विद्यार्थ्यांचं निवड करण्यासाठी किंवा त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी एक टेस्टसुद्धा एक परीक्षा परीक्षेसुद्धा महाज्योतीने आयोजित केली होती ज्याच्या टेस्टची किंवा ह्या चाळणी परीक्षेची आन्सर की देखील त्याच दिवशी म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच संध्याकाळी सात वाजता त्यांनी पब्लिश केलेली आहे आणि पुन्हा एक महाज्योतीने नोटिफिकेशन कालच पब्लिश केलं की ज्या विद्यार्थ्यांना त्या आन्सर कीवर काही आक्षेप असेल तर एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्यांना मेल करायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला दोन तारखेला संध्याकाळी रात्री बारापर्यंत ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे याच्यानंतर जर तुम्ही मेल केले तर तुमच्या त्या तक्रारीचा कुठलाही संदर्भ किंवा गांभीर्य महाज्योती घेणार नाही आणि तुमच्या त्या आक्षेपांचं काहीही होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला दोन तारखेला रात्री बारापर्यंतच ही सगळी प्रोसेस करायची आहे जर महाज्योतीने आन्सर की पब्लिश केलेली आहे आणि त्याच्यावर तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्हाला तो तुम्हा आक्षेप नोंदवता येणार आहे फायनल आन्सर की जर त्यांनी पब्लिश केली आणि रिझल्ट डिक्लेअर केला तर ते त्याच्यानंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही तर अतिशय महत्वाची गोष्ट महाज्योतीने सांगितलेली आहे की तुम्हाला आन्सर की मध्ये काही आक्षेप असेल तर तो आक्षेप तुम्हाला नोंदवता येणार आहे त्याचप्रमाणे आपण आन्सर की सुद्धा बघूयात किंवा तो जो पेपर महाज्योतीने घेतलेला आहे त्याचं ल डिफिकल्टी लेवल कशी होती हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया तर आपण आता क्वेश्चन पेपर बघूयात की कशी क्वेश्चन पेपर होतील कशा टाईपचे प्रश्न होते चला विद्यार्थी मित्रांनो नेट सेटच्या कोचिंगसाठी जी ई टी महाज्योतीने कंडक्ट केली होती त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न तुम्हाला विचारले आणि शंभर मार्काची ही परीक्षा होती एक तासाचा कालावधी आणि मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकणार होता काही प्रश्न आपण याच्यामध्ये बघूया तर बघा पहिला प्रश्न होता की शिक्षणात शिकवण्याचा प्राथमिक उद्देश काय ऑप्शन त्यांनी दिले होते विद्यार्थ्यांवर ज्ञान लादणे असा उद्देश कधीच शिक्षणाचा नव्हता ओके सेकंड आहे शिक्षण आणि कौशल्य विकास सुलभ करण्यासाठी हे ऑप्शन आपल्याला पॉझिटिव्ह वाटते स थर्ड नंबर आहे किंवा सी ऑप्शन आहे वस्तुस्थिती लक्षात ठेवण्यास प्रोत्साहन देणे आणि वर्गात कडक शिस्त लावणे आता पहिलं आणि चौथं जे ऑप्शन आहे ते एकदम निगेटिव्ह आहे हे ऑप्शन येणारच नाही बी आणि सी याच्यामध्ये बी हे आपल्याला पॉझिटिव्ह वाटते म्हणून त्याचं ऑप्शनसुद्धा तेच आहे शिक्षण आणि कौशल्य विकास सुलभ करण्यासाठी सेकंड क्वेश्चन होता की प्रौढ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे तर याच्यामध्ये ऑप्शन त्यांनी दिलेलं होतं की वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये त्वरित शिक्षण लागू करण्याची इच्छा हे ऑप्शन त्याचं करेक्ट आहे म्हणजे टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा खूप अवघड असे प्रश्न विचारलेले नव्हते त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन बघूयात आपण रिसर्च मेथॉलॉजीवर क्वेश्चन होते बघा की कोणता संशोधन दृष्टिकोन अनुभवजन्य पुरावा आणि वस्तुनिष्ठ निरीक्षणाच्या महत्त्वावर भर देतो तर त्याच्यामध्ये आहे सकारात्मकता पॉझिटिव्हिटी पोस्ट पॉझिटिव्हिजम रचनावाद आणि गंभीर सिद्धांत याच्यामध्ये सकारात्मकता हा ऑप्शन करेक्ट आहे म्हणजे रिसर्च सुद्धा क्वेश्चन खूप असे अवघड आलेले नव्हते फक्त काय होईल की विद्यार्थी पहिल्यांदाच अभ्यास करत असतील तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो याच्यामध्ये संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी कोणती डेटा गोळा करणे संशोधन समस्या किंवा प्रश्न तयार करणे निष्कर्षांची विश्लेषण करणे आणि संशोधन अहवाल करणे तर मित्रांनो बघा संशोधन आपण का हाती घेतो तर त्याच्यामधली सगळीत मोठी पायरी किंवा पहिली पायरी आहे संशोधन समस्या किंवा प्रश्न काहीतरी समस्या समाजामध्ये आहे आणि म्हणून ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी साठी आपण काय करतो संशोधन हाती घेतो म्हणून पहिली पायरी काय आहे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम किंवा संशोधन समस्या किंवा प्रश्न तयार करणे तर हे हा हा ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यानंतर सामाजिक विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात कोणती उदाहरणशैली सामान्यतः वापरली जाते तर याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर संस्था एम एल ए आणि ए अमेरिकन मानसशास्त्र संघटना तर हे तेचा ऑप्शन त्याच्यामध्ये करेक्ट आहे त्यानंतर बघा शिक्षणात प्रभावी संवादाचे महत्त्व काय ते शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते तर असं कधीही होत नाही अडथळा कधीच निर्माण होत नाही हे एक सकारात्मक शिक्षण वातावरण वाढवते आणि समजून घेण्यास सहाय्य करते हे ऑप्शन आपल्याला मॅक्झिमम पॉझिटिव्ह वाटते ओके थर्ड आहे हे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यापासून प्रवृत्त करते तर असं होत नाही जर शिक्षण प्रभावी झालं तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी ते प्रभावी तयार करतं तर आपल्याला सेकंड ऑप्शन हे करेक्ट आहे कम्युनिकेशनवर प्रश्न आले होते बघा प्रभावी संप्रेषणातील कोणता अडथळा इतरांबाबत पूर्वकल्पित कल्पना किंवा पक्षपाती निर्णयाशी संबंधित uh, आहे तर त्याच्यामध्ये टाईप आणि पूर्वग्रह म्हणजे uh, uh, एखाद्या गोष्टीचा आपण मनामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आधीच मत तयार करतो त्याला आपण पूर्वग्रह असं म्हणत असतो तर हे ऑप्शन त्याच्यामध्ये करेक्ट आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते उदाहरण संप्रेषणातील भौतिक अडथळ्याचे उदाहरण आहे फिजिकली जे काही बॅरियर्स आहे कम्युनिकेशनचे त्याच्यामधलं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा भाषेतील फरक पूर्वग्रह आणि स्ट्रीटो स्टिरोटाईप डोळ्यांच्या संपर्काचा अभाव आणि गोंगाट करणारी पार्श्वभूमी तर एखाद्या ठिकाणी गोंगाट असेल किंवा गोंधळ असेल तर ही फिजिकल जे आहे बॅरियर्स तर त्याचं हे एक्झाम्पल होऊ शकतं म्हणजे कम्युनिकेशनवरचे पण प्रश्न जास्त काही आवड नव्हते मास मीडियाचा कोणता प्रकार जागतिक स प्रेक्षकांपर्यंत त्वरित पोहोचण्यासाठी ओळखला जातो तर याच्यामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडिया हे ऑप्शन आत्ताचं करेक्ट आहे कारण कुठलीही गोष्ट तुम्ही इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर टाकली तर ती विदिन अ सेकंड ती स्प्रेड होत असते आणि ती विदिन अ सेकंड ती जगातील कुठल्याही ठिकाणी पोहोचू शकते म्हणून हे मास मीडियाचं किंवा मास मीडियाचं हे खूप मोठं साधन आहे गणितीय काही क्वेश्चन होते ते पण जास्त अवघड असे नव्हते याच्यामध्ये बघा जर पेन शाईशी संबंधित असेल तर संगणक कशाशी संबंधित आहे तर तुम्हाला रिलेशन लावायचं होतं सॉफ्टवेअर मॉनिटर कीबोर्ड आणि माऊस तर ते सॉफ्टवेअरसोबत कनेक्टेड असू शकतं त्याच्यानंतर एका दुकानदाराने चारशेला शर्ट विकत घेतला आणि तो वीस टक्के तोट्याने विकला म्हणजे चारशेला त्याने विकत घेतलेला आहे शर्ट तो त्याने वीस टक्के तोट्याने म्हणजे एक शून्य जर आपण कट केला तर चाळीस चाळीस म्हणजे दहा टक्के आणि वीस टक्के म्हणजे ऐंशी तर चारशेमधून ऐंशी तुम्हाला मायनस करायची आहे तर तुम्हाला त्याची किंमत मिळणार आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपयाला त्याने काय केलेलं आहे विकलेला आहे तो शर्ट गणिताचे प्रश्न पण बऱ्यापैकी सोपेच आहेत बघा खालील संख्येची सरासरी शोधा हो तुम्हाला ॲव्हरेज काढायचं आहे दहा पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस यांचा तुम्हाला हिशोब करायचा आहे पंच्याहत्तर त्याची टोटल येते डिवाइड बाय फाईव्ह केलं तर तुम्हाला त्याचे पंधरा हे आन्सर येईल त्याच्यानंतर बघा जर एखाद्या पुस्तकाची किंमत सुरुवातीला पंधरा पाचशे रुपये असेल आणि त्याची किंमत पंधरा टक्क्याने वाढली तर पुस्तकाची नवीन किंमत किती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पाचशे गुणिले पंधरा भागिले शंभर केला तर तुम्हाला त्याची किंमत मिळणार आहे ओके हे सोपं होतं त्याच्यानंतर बघा एका व्यक्तीने एका बँकेकडून दहा टक्के प्रतिवर्ष व्याज साध्या व्याजाच्या दराने कर्ज घेतले तर तीन वर्षानंतर त्याला केवळ त्या काळासाठी पाच हजार चारशे रुपये व्याज द्यावे लागतील त्याची मूळ किंमत किती तर याचं पण कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं होतं तेही सोपंच होतं तर अशा टाईपचे जे काही क्वेश्चन आहे तर हे तुम्हाला विचारले होते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण जास्त काही अवघड नव्हतं इजी प्रश्नपत्रिका होती फक्त काय होईल की विद्यार्थी पहिल्यांदा जर परीक्षा देत असतील किंवा नेट पेपर देत असतील तर ते त्यांना थोडंसं अवघड पेपर गेलेला असेल तर मित्रांनो याच्यामध्ये महाज्योतींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर काही आक्षेप असेल तर तुम्हाला आज दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये रात्री बारापर्यंत तुम्हाला तुमचा आक्षेप नोंदवता येणार आहे आजच्या नंतर तुम्ही जर उद्या ईमेल केला तर तुमच्या ईमेलचा काही उपयोग होणार नाही असं महाज्योतीने सांगितलं आहे फायनल आन्सर की आणि रिझल्ट लवकरच महाज्यती पब्लिश करेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद